よし <music> नमस्कार सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपण अशा व्यक्तिमत्वांना भेटतो की ज्यांनी नेहमीपेक्षा जरा वेगळी वाट चोखाळली आणि समाजासाठी महत्वपूर्ण योगदानही दिलं आज देखील आपण अशाच व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी सह्याद्रीसारख्या दुर्गम भागामध्ये अनेक वाड्या वस्त्यांमध्ये जिथे वीज पाणी आरोग्यंची देखील उणीव होती कमतरता होती अशा ठिकाणी महत्वाचं काम केलं वंचित भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी तसंच विद्यार्थी महिला यांच्यासाठी देखील अनेक वर्ष गेली अनेक वर्ष त्या काम करतायत त्यांना आज आपण भेटणार आहोत सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव आहे सीमा यादव सीमाताई नमस्कार नमस्कार आणि कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद सीमाताई सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की अशा घटकांसाठी काम करावं असं नेमकं कधी वाटलं आणि थोडक्यात तुमचा प्रवास कसा सुरू झाला कामा या कामाविषयी ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल या सामाजिक क्षेत्रामध्ये खरं तर मी अपघाताने आले असं म्हणायला हरकत नाही वाणिज्य शाखेची पदवीधर आणि एका सामाजिक क्षेत्रातल्या संस्थेमध्ये लेखनिक म्हणून मी काम सुरू केलं हे काम सुरू केल्यानंतर तेव्हा खरं तर मला सामाजिक संस्था कशा काम करतात कशा पुढे जातात त्यांचे विषय काय आहेत मुद्दे काय आहेत याबद्दलही फारशी काही माहिती नव्हती पण हे लेखनिक म्हणून काम करत असताना संस्थेच्या ज्या कामाचा मी आवाका पाहिला तो पाहिल्यानंतर कुठेतरी त्या कामाबद्दल तिथल्या मुद्द्यांबद्दल आवड निर्माण झाली आणि मग हळूहळू त्या कामामध्ये मला रस वाटू लागला हे काम करत असताना बारा वर्ष मी एका संस्थेमध्ये काम केलं हे काम केल्यानंतर जे लेखनिक म्हणून मी सुरुवात केली आणि बाराव्या वर्षी मी प्रकल्प संचालक म्हणून मी तिथे काम करत होते प्रकल्प संचालक म्हणून काम करत असताना मला असं जाणवलं की कुठेतरी आपण या प्रवाहामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो त्याचबरोबर संस्थात्मक पद्धतीने काम करत असताना तुम्ही एका संस्थेचे संचालक म्हणून काम करत असताना तुम्हाला काही अडचणी असतात तर त्या अडचणींमुळे आपल्याला ज्या पद्धतीने समाजासाठी काम करायचं आहे त्या पद्धतीने करता येत नाही हा एक विचार मनामध्ये कुठेतरी होताच आणि त्याचबरोबर घरूनही खूप चांगला पाठिंबा मिळाला की या क्षेत्रामध्ये जर एवढ्या चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे तर आपण स्वतःच एखाद्या संस्थेचा विचार का नाही करत या सगळ्या प्रवासामध्ये संस्थेचे आम्ही दिशांतर संस्थेचा विचार केला दिशांतर संस्था दोन हजार बारा साली स्थापन केली दिशांतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश जोष्टे हे पत्रकार आहेत त्यांनी चालवलेलं जे काम होतं ग्रामीण भागामध्ये दुर्लभ समा दुर, दुर्गम भागामध्ये दुर्बल समाज घटकांसाठी ते काम करत असताना त्यांनाही अनंत अडचणी येत होत्या त्यामुळे मग माझं व्यवस्थ व्यवस्थापकीय कौशल्य आणि त्यांची ग्रामीण स्तरावर असलेली mm. कामं समाजसेवेची आवड mm. अशा काही अनेक समविचारी मंडळींनी येऊन दिशांतर संस्था स्थापन केली mm. आणि मग दिशांतर संस्थेच्या माध्यमातून काम सुरू झालं तर अजून अशी कोणती क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये दिशांतरचं चा काम चालू आहे दिशांतर संस्थेचं काम हे वेगवेगळ्या मुद्द्यांवर सुरू आहे ज्याच्यामध्ये प्राथमिकतेने मी सांगेन की उपजीविका ज्यामध्ये शेती आहे फळबाग लागवड आहे आणि शेती आधारित इतर उद्योग व्यवसाय हो या संदर्भाने काम सुरू आहे महिला सक्षमीकरणाचं काम सुरू आहे महिला सक्षमीकरणामध्ये आरोग्य असेल महिलांचं त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणं असेल त्यांच्या उद्योग संदर्भामध्ये आर्थिक त्यांच्या आर्थिक विकासा संदर्भामध्ये काम सुरू आहे संदर्भामध्ये काम सुरू आहे ज्यामध्ये शिष्यवृत्ती असेल आ, औ, क्रमिक पुस्तक उपलब्ध करून देणं असेल mm -hmm. विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न सोडवणं असेल शाळांमधल्या सोयी सुविधा सांभाळ mm -hmm. उपलब्ध करून करुंदे देणं असेल असे शिक्षण क्षेत्रामध्ये काम सुरू आहे आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या मंडळींना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत अशा मंडळींना वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देणं आहे त्यासाठीचा सा पाठपुरावा करणं आहे अशा पद्धतीचं काम आरोग्य आरोग्य संदर्भामध्ये सुरू आहे तर आरोग्य शिक्षण उपजीविका विकास महिला सक्षमीकरण असं विविधांगी काम या दिशांतर संस्थेच्या माध्यमातून आम्ही करतोय अच्छा भूमिहीन शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी देखील काम सुरू आहे तर ते काय स्वरूपाचं काम आहे सविस्तर काय सांगाल त्याच्याबद्दल दिशांतर संस्था सुरू झाल्यानंतर सुरुवातीला जे काम आम्ही करत होतो त्या कामामध्ये आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण एखाद्या मुद्द्यापर्यंत पोहोचतोय तोच अनेक मुद्दे आपल्याला समोर येऊन दिसतात म्हणजे जसं आम्ही काम सुरू केल्यानंतर वाड्या वस्त्यांवर जे वस्तीविकासाचं काम सुरू होतं त्यावेळेला असं लक्षात आलं की शेतीचं शेती संदर्भामध्ये परिस्थिती खूप विपरीत आहे कोकणातली इकॉनॉमी म्हणजे कोकणातलं जे अर्थव्यवस्था आहे त्याला मनी ऑर्डर इकॉनॉमी असं म्हटलं जातं याचं कारण असं की बारावी झाल्यानंतर किंवा मुलं मोठी झाल्यानंतर मुंबई पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेत आहे हो। शेतीमध्ये काम करण्याला कोणी तयार नाही याचं कारणच असं आहे की आज कोकणामधली शेती ही आतबट्ट्याची आहे की काय असा कुठेतरी संभ्रम या युवा पिढीमध्ये निर्माण झालाय आणि त्यामुळे ही पिढी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मग तिथे अगदी मजुरीचं काम करायला मिळालं तरी चालेल पण ते प्रतिष्ठेचं वाटायला लागले शेतीतली प्रतिष्ठा कुठेतरी कमी व्हायला लागली आहे कोकणामधला जो शेतकरी आहे त्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या जर आपण बघितली तर अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांची आहे या अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी काय करता येईल असा एक प्रश्न अनेक वर्ष आमच्यासमोर होता आणि या प्रश्नावर काहीतरी मार्ग काढावा यासाठी आम्ही अनेक मुद्द्यांवर वेगवेगळ्या गावांमधून वस्त्यांमधून अल्पभूधारक शेतकऱ्यांशी चर्चा करत होतो भूमिहीन शेतकऱ्यांची तर परिस्थिती त्याहूनही विपरीत कुठेतरी मजुरीला मिळालं तर कोणाच्या तरी घरी राबायला जायचं किंवा शेतावर हातावरचं पोट आणि या परिस्थितीमध्ये मग आपल्या स्वतःचा उपजीविका सांभाळणं इतकं कठीण की मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याकडेही लक्ष देता येणं शक्य नाही अशा परिस्थितीमध्ये मग अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकरी यांना सोबत घेऊन असे काही पथदर्शी प्रकल्प उभे करता येतील का की जे इथल्या लोकांना इथल्या मातीतले असतील आणि जी युवा पिढी आज मुंबई पुण्यासारख्या शहरांकडे चालली आहे त्यांना इथे थांबवता येईल कारण त्यांना इथे थांबवायचं असेल तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे की त्यांच्यासमोर असं काहीतरी आदर्शवत काम हवं की जे बघून ते इथे थांबतील आर्थिक सुबत्ता आर्थिक समृद्धी ही गावांमध्येही आहे किंबहुना आमची कोकणातली गावं ही मनी ऑर्डरवर जगणारी बाणगुळ नाही आहेत तर ती स्वतःच कल्पवृक्ष आहेत मग ही हे कल्पवृक्ष समृद्ध करायचे असतील तर इथल्या मातीत काम करायला हवं आणि इथल्या मातीतल्या कामाला ती प्रतिष्ठा मिळवून द्यायला हवी ज्या वेळेला शेतीला प्रतिष्ठा मिळेल त्याच वेळेला इथली युवा पिढी शेतामध्ये शेता राबण्यासाठी तयार होईल हा विचार घेऊन आम्ही अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांबरोबर कामाला सुरुवात केली प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका ही चर्चा अशीच रंगणार आहे घेऊया एक छोटीशी विश्रांती मंडळी विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपण चर्चा करतो हो आहोत सीमाताई यादव यांच्याशी विषमुक्त शेती असा देखील प्रकल्प राबवला जातो तर त्याविषयी काय सांगाल ज्या वेळेला आपण हा विचार केला की अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसोबतचं काम त्यावेळेला असा विचार आला की जर ही शेती नफादायी करायची असेल तर काय करायला लागेल आज कोकणातली शेती ही नफादायी नाही असा शेरा अगदी सरसकट मारून सगळेजण मोकळे झालेले आहेत कोकणातल्या जागा ह्या विकल्या जात आहेत अल्पटात याचं कारण असं की इथल्या शेतकऱ्याला समृद्धीकडे जाणारे पर्याय मिळाले नाहीत हे समृद्धीकडे जाणारे पर्याय कोणते तर ते पर्याय शोधण्यासाठीचा सा हा विषमुक्त शेतीचा प्रयत्न होता कारण रसायनं देऊन देऊन जमिनीचा पोत बिघडलाय आणि रसायनं दिली जात नाही तोपर्यंत तो उत्पादन मिळत नाही म्हणजे दुष्टचक्र तयार झालं दुष्ट आणि रासायनिक खतांचा वापर हाही तितका म्हणजे काय आपण त्याला म्हणूया की त्याच्यामध्येही खूप खर्च होतो हा खर्च सामान्य शेतकऱ्याला परवडेन असा आहे आणि म्हणूनच रासायनिक शेती कमी करायला हवी किंबहुना ती संपवायला हवी पण रासायनिक शेती अशी अचानकपणे बंद करता येत नाही त्यामुळे हळूहळू ती कमी करायला हवी लोकांना या विषमुक्त अन्नाची अन्नाचं महत्व आणि त्या शेतीचं महत्व या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणून मग विषमुक्त शेतीचा प्रयोग आम्ही पुढे आणला कारण शेतीसाठी राबणारी मंडळी जी वर्षभर राबल्यानंतर कोकणामध्ये एक पावसाळी पीक घेतलं जातं अनेक ठिकाणी फार फार तर तांदळाच्या सोबतीला कडधान्य हो। या पद्धतीने शेती केली जाते आणि मग या शेतीसाठी वर्षभर राबलं जातं शेतामध्ये वर्षभर राबल्यानंतर शेता राबल्यान निव्वळ भात आणि कडधान्य मिळत असेल तर ती शेती नफादायी कशी होणार म्हणून रासायनिक शेतीकडून लोकांना बाजूला केलं पाहिजे किंबहुना लोकांना त्याच्यापासून सोडवलं पाहिजे यासाठी मग विषमुक्त शेतीचा प्रयोग समोर आला पण नक्की काय स्वरूपाचं काम इथे केलं जातं विषमुक्त शेती म्हणजे तुम्ही काय पर्याय काय उपलब्ध करून दिलेले आहेत शेतकऱ्यांना विषमुक्त शेती करत असतानाच आपण अन्नपूर्णा प्रकल्प सुरू केला कारण विषमुक्त शेती ही निवळ विषमुक्त करायचं या पद्धतीने पुढे जाऊन चालणार नव्हतं विषमुक्त करत असताना तुम्हाला पर्यायही देणं आवश्यक होतं कारण जेव्हा आपण म्हणतोय की रासायनिक खतांचा मारा केल्याशिवाय जमिनीतून उत्पादन येत नाहीये मग अशा वेळेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी काय करावं लागेल हा एक मुद्दा होता त्याचबरोबर कोकणातल्या भौगोलिक परिस्थितीची आव्हानं होती अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आज आम्ही विषमुक्त शेती करतोय या शेतीची एक पंचसूत्री आहे कोकणात जर आपण पाहिलं तर पुरुषांपेक्षा स्त्रियांचा शेतीमध्ये सहभाग जास्त आहे पंचसूत्रीचा उल्लेख झाला तर ती पंचसूत्री काय सांगू शकाल तुम्ही अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून जी पंचसूत्री आणली पाच सूत्र म्हणजे काय आहेत तर एक म्हणजे असं की विषमुक्त शेती दुसरं सूत्र आहे सहकारातून शेती तिसरं आहे सामुदायिक शेती चौथं सूत्र आहे महिलांनी केलेली शेती अच्छा आणि पाचवं सूत्र आहे दलालमुक्त विक्री व्यवस्था या पंचसूत्रीच्या आधारावर अन्नपूर्णा प्रकल्प उभा राहिला आहे अन्नपूर्ण प्रकल्पामधली ही पंचसूत्री ही निवळ तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना भावलीच नाही तर त्याही उपर जाऊन त्यांनी ती पंचसूत्री अवलंबायला सुरुवात केली आपण पंचसूत्रीविषयी नक्कीच जाणून घेणार आहोत प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल पण घेऊया एक छोटीशी विश्रांती प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका ही चर्चा अशीच रंगणार आहे घेऊया एक छोटीशी विश्रांती मंडळी विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपण चर्चा करतो हो आहोत सीमाताई यादव यांच्याशी सीमाताई पंचसूत्रीचा उल्लेख मगाशी झाला तर ती पंचसूत्री काय हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल विषमुक्त शेती पंचसूत्री घेऊन आम्ही जी शेती सुरू केलेली आहे त्याच्यामधलं पहिलं सूत्र आहे विषमुक्त शेती विषमुक्त शेतीचा उद्देशच हा आहे की आज आपण बघतोय की रासायनिक खतांमुळे ज्या पद्धतीचा भाजीपाला किंवा ज्या पद्धतीचं आपण खातोय जे अन्न विषयुक्त अन्न जे आपण आज घेतोय त्या अन्नाच्या माध्यमातून विविध प्रकारचे आजार आज समाजाच्या सगळ्या स्तरावर बघायला मिळतात लहान जन्माला येणारं मुलंही कॅन्सर सारखे आजार घेऊन जन्माला येत आहे याचं कारण असं की त्याच्या मातेने जो आहार घेतलेला आहे तो विषययुक्त आहार आहे या विषयुक्त आहारापासून लोकांना दूर ठेवावं आणि कुठेतरी निरोगी सुदृढ आणि विषमुक्त समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर त्यासाठी आधी या समाजाने जे अन्न हा समाज घेतोय ते अन्न विषमुक्त करावं लागेल नक्कीच त्यामुळे मग विषमुक्त अन्न ही हे सूत्र पुढे आलं विषमुक्त अन्न म्हणजे नेमकं काय तर विषमुक्त अन्न म्हणजे असं की कोणत्याही प्रकारची रसायन या शेतीमध्ये वापरली जात नाही नैसर्गिक शेती केली जाते नैसर्गिक शेती म्हणजे काय तर निसर्गामध्येच ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत मग ते गोमूत्र असेल गाईचं शेण असेल किंवा इतर काही वनस्पती आहेत जीवामृत दशपर्णी हे महत्वाचे घटक या विषमुक्त शेतीमध्ये आम्ही वापरतोय याच्यामधलं दुसरं सूत्र आहे सहकारातून शेती असं म्हणतात की कोकणामध्ये सहकार रुजत नाही हो। किंबहुना ज्या वेळेला आम्ही अन्नपूर्णा प्रकल्पाचं काम सुरु केलं त्यावेळेलाही अनेकांनी भुवया उंचावल्या की आता या सहकारातून शेती करणार आहे सहकार आणि तोही महिलांना घेऊन आपल्या समाजामध्ये ती एक विचार करण्याची पद्धत आहे अजूनही गैरसमज खूप आहेत खूप गैरसमज आहेत की महिला कशी सहकारातून शेती करतील थोडं कठीणच वाटतंय हे सगळं पण कोकणातल्या महिलांनी हे गणित समीकरणही खोटं ठरवलंय खूप चांगल्या पद्धतीने गेली पाच वर्ष सहकारातून शेती करतायत सहकारातून शेती का करायची याचं कारण असं की प्रत्येक कुटुंबातली जसं मी मगाशी म्हटलं की अनेक मंडळी ही मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये कामाला गेलेली असतात आणि घरी कोण असतं तर म्हातारी कोतारी मंडळी आणि या स्त्रिया आणि त्यांची लहान लहान मुलं मग अशा परिस्थितीत मनुष्यबळ खूप कमी असतं मग मी फक्त माझ्याच शेतावर जर काम करत असेल तर मला एकटीला हे सगळं करणं शक्य नाही शेतीतलं प्रत्येक काम मला करणं शक्य नाहीये मग मला माणसं घ्यावी लागतात मग त्या माणसांची मजुरी आली मग हा खर्च शक्य नाही म्हणून मग शेती केली जात नाही सामान्य शेतकऱ्यांकडून पण हे सगळं टाळून तुम्ही त्यांना मदत करा हा हे सगळं टाळण्यासाठी सहकारातून शेती बरोबर म्हणजे काय होईल आज पाच माणसं एकत्रित येऊन ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला त्यांच्याकडे पाच प्रकारची कौशल्य आहेत नक्की कुणी नांगरणी चांगलं करत कुणाला पेरणीचं सूत्र माहितीये पारंपरिक ज्ञान आणि या प्रकल्पातून मिळणारं शिक्षण प्रशिक्षण याच्यातून <IKEA> ही सहकारातली शेती उभी राहते तिसरं आपलं सूत्र आहे सामुदायिक शेती सामुदायिक शेती करण्यामागचं कारणच हे की तुकड्या तुकड्यांची शेती आहे <Picasso> तुकड्या तुकड्यांची शेती असल्यामुळे कोणताही प्रकल्प राबवायचा म्हटलं तर शासनाचे काही नियम आणि निकष असतात <laughs> आणि मग माझं दोन गुंठ शेत माझं अर्धा गुंठ शेत या निकषांमध्ये बसत नाही <laughs> बरोबर आणि मग योजनांचा लाभ घेणं आम्हाला शेतकऱ्यांना शक्य होत नाही अशा <laughs> परिस्थितीमध्ये एक, कि <laughs> <माणूं सामुदाएक शेती>। <laughs> 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 एक तर आहे की योजनांचा लाभ घेता यावा म्हणून सामुदायिक शेती सगळ्यांनी एकत्र येऊन जर केलं तर हा नक्कीच फायदा आणि त्याच्यात आणखीन एक फायदा हा आहे की सामुदायिक शेती करत असताना जर माझी आपली सगळ्यांची शेत एकमेकांच्या शेताला लागून आहेत तर मला स्वतंत्रपणे कुंपण व्यवस्था करण्याची गरज नाही ती आपण एकत्रितपणे करू शकतो राखण एकत्रितपणे केली जाऊ शकते स्वतंत्रपणे प्रत्येकाला आपापल्या शेताची राखण करण्याची आवश्यकता नाही म्हणजे जसं मी म्हटलं की सहकारातून शेती करताना श्रम विभागणी होते त्याच पद्धतीने सामुदायिक शेतीतूनही श्रमविभागणी होते आणि त्याचबरोबर विभागणी होते याच्यासाठी जो येणारा खर्च आहे तो विभागला जातो म्हणून सामुदायिक शेती चौथा मुद्दा आहे महिलांनी केलेली शेती अच्छा ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर शेतात राबणारे जास्त जास्तीत जास्त हात हे महिलांचे आहेत महिला शेतीत काम करत आहेत या महिलांकडे पारंपरिक ज्ञान आहेच शेतीतलं कारण गेली अनेक वर्ष ते राबत पण या पारंपरिक ज्ञानाला जोपर्यंत आपण आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत नाही ना तोपर्यंत प्रभावशाली पद्धतीने त्यांना ही शेती नफादायी करता येत नाही पाचवं सूत्र असं आहे की दलालमुक्त विक्री व्यवस्था अच्छा आज आपण अनुभवतोय हो की दलाल मुक्त दलालांनी व्यवस्था कशी पोखरली जाते तर या व्यवस्थेचा बळी आपल्या शेतकरी महिला ठरू नयेत म्हणून ही व्यवस्था उभारली आहे अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून दलालमुक्त विक्री व्यवस्था म्हणजे काय तर आम्हीच पिकवायचं आणि आम्हीच ग्राहकांपर्यंत न्यायचं या पद्धतीने काम सुरू आहे जी मंडळी शेतात राबतायत त्याच महिलांमधले काही प्रतिनिधी हे बाजारपेठेमध्ये जाऊन ग्राहकां थेट ग्राहकांकडे जाऊन आम्ही विक्री करतो त्याचा फायदा नक्कीच जास्त असणार आहे याचा फायदा ग्राहकांनाही uh -huh. होतोय आणि शेतकऱ्यांनाही uh -huh. होतोय याचं कारण असं की ग्राहकांना विषमुक्त अन्न uh -huh. वाजवी दरात मिळत आहे आणि uh -huh. महिलांनाही त्याचे वाजवी भाव मिळत आहे hmm. कारण मध्ये कुठेही त्यांना पैसे द्यायचे नाहीयेत किंवा अल्पटात भाजी विकायची नाहीये दलालांकडे याचा आणखीन एक फायदा असा होतोय की ताजी भाजी लोकांपर्यंत पोहोचते आणि शेतकऱ्यांनाही किंवा आपल्या या शेतकरी महिलांनाही थेट ग्राहकांचा फीडबॅक मिळतोय की कशा पद्धतीने याच्यामध्ये आम्ही बदल केले पाहिजेत उत्पादनांची मागणी काय आहे बाजारपेठेमधली स्थिती काय आहे या सगळ्याचा अंदाज आता या महिलांना येऊ लागलाय महिलांचा उल्लेख झाला तर मला पुढचा प्रश्न तोच विचारायचा आहे की शेतकऱ्यांविषयी आपण काम जसं करत आहात तसं महिलांविषयी देखील खूप काम सुरू आहे महिला सक्षमीकरण हा एक खूप मोठा मुद्दा आहे तर त्याविषयी काय सांगाल महिला सक्षमीकरणाचं काम सुरू झालं ते प्राथमिकतेने आम्ही उपजीविकेच्या माध्यमातून केलं याचं कारण असं की ज्या वेळेला आपण म्हणतो की कि महिला किंवा कोणताही दुर्बल समाज घटक असेल तर त्याला जर समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्यासाठी त्याची आर्थिक स्थिती सुधारणं खूप गरजेचं आहे निव्वळ त्यांना प्रचार प्रसार आणि निव्वळ जनजागृती याच्या माध्यमात सामाजिक विकास परिपूर्ण होत नाही त्याला आर्थिक विकासाची जोड असेल तर या गोष्टी चांगल्या टप्प्यावर पुढे येतात म्हणूनच महिलांबरोबरच काम करत असताना त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळण्यासाठी पहिल्यांदा त्यांना कुटुंबात प्रतिष्ठा मिळायला हवी मग ही कुटुंबातली प्रतिष्ठा कशी वाढेल तर एक आहे की निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला हवं निर्णय प्रक्रियेमध्ये या महिलांना सहभाग कधी मिळेल ज्या वेळेला त्या अर्थार्जनही करतील त्यावेळेला कुठेतरी त्या, त्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत चांगल्या पद्धतीने सहभाग देऊ शकतील अर्थार्जन न करणाऱ्या महिलांना कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत स्थान नाही आहे का आहे पण फार कमी मर्यादित मर्यादित स्वरूपामध्ये तर ते करण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्या अर्थार्जनाची व्यवस्था आणि म्हणूनच महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक विकास हा मूळ मुद्दा म्हणजे प्राथमिक मुद्दा आम्ही घेतला त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता तो महिलांच्या आरोग्याचा आज काय होत आहे की घरामधल्या एकूणच ज्या गरजांचा क्रम ठरवला जातो याच्यामध्ये महिलेचं आरोग्य हे सगळ्यात शेवटचं असतं अगदीच ज्या वेळेला माझ्या घरामधल्या सगळ्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या गरजा मी पूर्ण करेन त्यावेळेला जर राहिलं आणि वाचलं तर ते माझ्यासाठी माझ्या आरोग्यासाठी या पद्धतीने विचार केला जातो एक मनोवृत्ती तयार झालेली अनेक वर्षांची अनेक वर्षांची आणि याच्यामध्ये एक महत्वाचं कारण असं आहे आम्हा महिलांची मानसिकता कारण आपण प्राथमिकतेने कुटुंबाचा विचार करतो पण हा विचार करत असताना महिलांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की आज मी उभी आहे खूप चांगल्या पद्धतीने सक्षमपणे जर मी कुटुंब सांभाळते त्यामुळे माझं कुटुंब नीटपणे सगळ्या गोष्टी करू शकते मी घर खंबीरपणे सांभाळते म्हणून माझे पती बाहेर जाऊन अर्थार्जन करतात हा विचार जेव्हा तिला पटतो त्यावेळेला तिला वाटतं की हो मला स्वतःकडेही लक्ष दिलं पाहिजे सीमाताई तुम्ही इथे आलात आणि अतिशय सविस्तर तुमच्या कामाची माहिती दिलीत त्याबद्दल दूरदर्शन केंद्राच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद